भारताची ड्रोन वापराची क्षमता वाढतीय, त्यामुळे ड्रोन क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर नेतृत्व करेल. सरकारने शेतीत ड्रोन वापराला परवानगी देऊन अतिशय अभिनव आणि रोमांचक उपक्रम हाती घेतला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रोनद्वारे कीटकनाशकांसह इतर रसायन फवारणीला हिरवा कंदील दाखवून यावेळी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणालेत की देशात ड्रोन स्टार्टअप कल्चर तयार आहे आणि त्याची पुढच्या काळात वाढ होईल. सध्या त्याचा आकडा 200 असला तरी लवकरच तो 1000 पोहोचेल, त्यामुळे युवकांना या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. ड्रोन क्षेत्राच्या विकासात अडथळे येणार नाहीत याची माझी सरकार ग्वाही देत आहे, कारण सरकारनं याआधीच या क्षेत्राच्या विकासासाठी अनेक सुधारणा आणि उपाय केलेत. योग्य धोरण असल्यास देश विकासात उंच झेप घेऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. 21व्या शतकात शेतीला नवीन तंत्रज्ञान देण्याचा हा पहिला अध्याय आहे. हा फक्त ड्रोन क्षेत्राच्या विकासातला मैलाचा दगड नाही, तर यातून अनेक संधी निर्माण झाल्यात. मोदी सरकारनं ड्रोनला शेतीत वापरण्यास परवानगी देताना आशंका घेण्यास वेळ घालवला नाही. आम्ही देशातल्या युवकांच्या ज्ञानावर विश्वास ठेवला आणि नवीन मानसिकतेसह पुढे गेलो. आमच्या सरकारनं अर्थसंकल्प आणि धोरणात तंत्रज्ञान आणि नवसंकल्पनांना प्राधान्य दिलं. ड्रोनचा वापर स्वामित्व योजनेअंतर्गत गावांमधल्या जमिनीची मोजणी, औषधं आणि लसींची वाहतूक करण्यास होणार आहे, त्यामुळे ड्रोनचा चुकीचा वापर होणार नाही. किसान ड्रोन हे नवीन क्रांतीची सुरुवात आहे. पुढच्या काळात जास्त क्षमतेच्या ड्रोनचा वापर शेतकरी करू शकतील. या ड्रोनच्या माध्यमातून शेतकरी फळं, भाजीपाला, फुलं असा शेतमाल बाजारापर्यंत कमीत कमी वेळात पोहोचू शकतील. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.